गोळीबंद शरीर, धिप्पाड छाती, प्रतिस्पर्ध्यावर झडप घालण्यासाठी आसुसलेली वाघाची नजर, प्रतिस्पर्धी भिडला की त्याला चित्त करण्यासाठी दाखवली जाणारी चित्त्यासारखी चपळता, घरात विविध कुस्ती स्पर्धातून मिळालेला गदांचा ढीग, बक्षीस म्हणूनच मिळालेल्या दुचाक्या, चारचाक्या गाड्या, मात्र या सगळ्यात एका गोष्टीसाठी सतत लागलेला ध्यास, आणि तो ध्यास होता महाराष्ट्र केसरीच्या गदेचा. ती गदा मिळवण्यासाठी वडिलांनी हमाली करून कष्ट उपसले, गावातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला, पण महाराष्ट्र केसरीच्या गदेने एकदा नाही तर दोनदा हुलकावणी दिली आणि हा सिंह गरजला, पुढचा महाराष्ट्र केसरी मीच होणार. तो केवळ गरजला नाही तर करून दाखवलं, आणि यंदाच्या महाराष्ट्र केसरी गदेवर सिकंदर शेख या भारतीय सैन्य दलाच्या जवानाचं नाव कोरलं गेलं. एका रात्रीत सहजपणे घडलेली गोष्ट नाही, अनेक वादळांना तोंड देत, अनेक अडचणीची वाट तोडवत हा लाल मातीतील पट्ट्या कुस्तीचा सिकंदर ठरला. वादळ वाट तोडून सिकंदरनं जे यश मिळवलं त्याच वादळ वाटेबद्दल आपण जाणून घेऊ आजच्या बोलबिंदासमध्ये. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहताय बोलबिंदास. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावात जन्मलेलं हे पोर जन्मताच आजोबा आणि वडिलांची कुस्तीची आवड घेऊन जन्माला आलं. वयाच्या 5व्या वर्षापासूनच घुमायला लागलं, त्याची ती उपजत आवड पाहून या पोराला पहलवान करण्यासाठी घरच्यांनी कंबर कसली. वडील हमाली करायचे, त्या हमालाच्या पैशावर त्याचा खुराक आणि इतर गोष्टी होणार नव्हत्या. अशावेळी मोहळमधील लोक सरसावले, त्यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी मदत केली, चांगले वस्तात लाभत गेले, कोल्हापूरच्या तालमीत भावी महाराष्ट्र केसरी घडू लागला. सातारच्याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर खरं तर गदाधारी झाला असता, मात्र त्याच मातीवरील फायनलला अवघ्या 2 गुणांनी त्याचे हे स्वप्न हुकलं. त्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तर त्याच्यावर झालेल्या अन्यायाने त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाटच उसळत गेली. त्यावेळी त्याला अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावं लागलं. अनेक आरोप प्रत्यारोपात संपूर्ण कुस्ती क्षेत्र ढवळून गेलं. त्याच्यावर झालेल्या अन्यायाने मोहळसुद्धा हळहळलं होतं. त्याच्या घरातील लोक तर अक्षरशः ढसाढसा रडले. त्याचवेळी हा पट्ट्या गरजला, पुढचा महाराष्ट्र केसरी मीच होणार. ते केवळ तो बोलून थांबला नाही तर रात्रंदिवस अक्षरशः त्यानं ढोर मेहनत घेतली, घाम गाळला, रक्त आठवलं, रात्रंदिवस डोक्यात मनात महाराष्ट्र केसरीची कदाच नाचत होती. त्या नाचाच्या तालावर हा गडी अक्षरशः मेहनतीनं घुमत होता. त्या अपाट मेहनतीच्या बळावर हजारो लोकांच्या त्याच्याकडे लागलेल्या आशीर्वादावर फुलगावच्या मैदानात तो उतरला. मोहळमध्ये मंदिर आणि मशिदीत अशा दोन्ही ठिकाणी त्याच्या विजयासाठी प्रार्थना होऊ लागल्या. जातीधर्माच्या साऱ्या भिंती पडल्या. त्या प्रार्थनेचं बळ घेऊन तो जेव्हा पहिल्या कुस्तीसाठी आखाड्यात दाखल झाला, तेव्हा त्याची चाल आणि छातीचे ढाल पाहून अनेकांनी ताडलं, हा पट्ट्या यंदा कुणाला ऐकत नाही. झालंही तसंच, वादळ वाट तोडून सिकंदर महाराष्ट्र केसरी झाला. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील पोरगा असणारा आणि भारतीय सैन्य दलाचा जवान असलेल्या सिकंदरने जिंकलेला महाराष्ट्र केसरीचा किताब केवळ एका यशाची कहाणी नाही तर ती बिकट परिस्थितीत मात केलेल्या अपाट धैर्याची कहाणी आहे. त्यामुळेच बोलबिंदास परिवारातर्फे सिकंदर शेखचं मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद, जय महाराज.